त्याच्यापर्यंत पोहोचत नाही. ओम नम शिवाय. या सापाने मी जस्ट हा हे आळूनंतर अटॅक केला. आता परत एकदा बघूया तो बघा. ओहो आणि आत्ता फणा किती मोठा काढला बघा त्याने. आत्ता आपण बघू शकतो सापाचं खरं रूप रूप. आणि ह्या सापाने ही बघा ही कोंबडी आता त्या ताईने आणली आहे. ह्या कोंबडीचं चावली बहुतेक ही कोंबडी जी आहे पिल्ल्यांना वाचवण्यासाठी तिने म्हणजे स्वतःचा जीव या सापाशी लढताना दिला. तर म्हणजे इथं आपण बघू शकतो आईचं प्रेम पिल्लांवर आई मुलांवर किती असतं आणि त्या मुलांना वाचवण्यासाठी कोंबडीने देखील आपला स्वतःचा जीव गमावलेला आहे. तर नमस्कार मित्रांनो, कशा आहात तुम्ही? सर्वांना शुभ सकाळ, जय शिवराय. मित्रांनो, आज आपण आहोत अंजूर गावामध्ये. भिवंडी तालुक्यातील अंजूर हे ऐतिहासिक गाव आहे आणि अशा ऐतिहासिक अंजूर या गावामध्ये विशाल शांताराम तरे आणि पिंट्या शांताराम तरे यांच्या घरी एक साप आहे. याच्या अगोदर मी आलेलो तेव्हा तो कोंबडे वगैरे किंवा अंडी पिल्ली खाऊन गेलेला, आम्हाला भेटला नाही. तर बघूया आज तो साप त्यांच्या घराच्या मागे पडवी आहे तिथं साप आहे तो. तर सकाळीच मला कॉल केला आहे तर मी अंजूरला पोहोचलो आहे आता. तर आपण बघू शकतो हे त्यांचं घर आहे आणि आता आपण हा साप बघूया. तर ह्या घराच्या बाजूला ही जी पडवी आहे भाकरी वगैरे करण्यासाठी, तर याच्या पाठीमागे तो आपल्याला साप आहे. आता आपण बघू शकतो त्या पडवीच्या पूर्ण चारही बाजूला त्यांनी हे मासे पकडण्याचे जाळे वगैरे लावलेले आहेत. तर बहुतेक या जाळ्यामध्येच तो साप अटकलेला आहे. हा बघा, हा आपण बघू शकता नाग आणि या कोंबड्यांचा आवाज देखील ऐकू शकता. तर एक दोन कोंबड्या त्यांनी दंश करून मारल्या देखील आहेत. आणि हा नाग जो आपण आहे तो बघू शकता. हा बघा, असली ओरिजिनल नाग, इंडियन स्पेक्टॅक्युलर कोब्रा, त्याला आपण पारा म्हणतो. काही ठिकाणी गव्वाल साप म्हणतात, काही ठिकाणी या सापाला पांढरा देखील म्हटला जातो. तर आपण बघू शकतो साप किती आक्रमक आहे आणि बहुतेक तो या जाळ्यात फसल्यामुळे खूप रागीट झालेला असेल. तर याला व्यवस्थित काढणे आपलं आता काम आहे. हा साप विषारी असतो आणि न्यूरोटॉक्सिक विष असतो. तर हा साप चावल्यानंतर कुठल्याही प्रकारे टाईमपास न करता कुठलेही पारंपरिक पद्धतीचे उपचार न करता डायरेक्टली आपल्याला सरकारी हॉस्पिटलमध्ये जाणेच आवश्यक आहे. बघू शकता आपण हा साप थोडीशी मोबाईलची हालचाल झाल्यानंतर किती आक्रमक आहे आणि चावण्याचा प्रयत्न आहे. तर सरकारी हॉस्पिटलमध्ये जाणे गरजेचं आहे आणि लवकरात लवकर उपचार घेणे हे खूप महत्त्वाचं आहे. कारण हा साप विषारी असल्यामुळे माणसाचा जीव जाऊ शकतो. त्याच्यामुळे हा जो साप आहे हा विषारी चार जे साप असतात आपले, नाग, मण्यार, फुरसे आणि घोणस, तर ह्या सापा चार सापापैकी हा नाग आहे. आणि नागाची खासियत अशी असते की इतर सापांना कुठल्याही प्रकारे फणा नसतो आणि फक्त नागच असा साप आहे ज्याला हा फणा असतो. पाठीमागचा हुड आपण हा फणा आपल्याला पाहायला सध्या भेटत नाही. तर चला लवकर ज्याला या जाळ्यातून काढूया. हा बघू शकता नाग मस्त फणा काढून. त्यानंतर हा साप अंडी पिल्ली वगैरे खाल्ल्यानंतर त्याला मस्त इथं पाठीमागे एकदम निसर्गरम्य जागा आहे. बघू शकता आपण इथं कुऱ्या पण ठेवलेल्या आहेत, इथं पण राहू शकतो. त्यानंतर झाडं झुडपं आणि शेतं खूप आहेत. तर या ठिकाणी तो आरामात मस्त राहू शकतो, कुठल्या प्रकारचं त्याला टेन्शन नाही. चला तर विषयाने आता एक चिंबोरे काढण्याचा आकार आणलेला आहे. तर त्याच्या मदतीने आपण थोडीफार मदत होईल हा साप पकडण्यासाठी. तर बघू शकता हा जो नाग आपल्याला मिळालेला आहे हा बऱ्याच दिवसापासून इथं येतोय जातोय आणि आज तो मात्र या जाळ्यात फसला आहे. तर हा नाग बघण्यासाठी अंजूर गावातली ही लहान मुलं देखील आहेत. काय रे नाव तुझं? लौकिक. आणि तू हे बोल ना पटकन. गार्गी. नाव सांग तुझं. आणि तू कशी मजा आली तुम्हाला? चला तर हा साप आपण पटकन आता या जाळ्यातनं काढूया. ठीक आहे, या सापाने मी जस्ट हा हे आळूनंतर अटॅक केला. आता परत एकदा बघूया तो बघा. ओहो आणि आत्ता फणा किती मोठा काढला बघा त्याने. आत्ता आपण बघू शकतो सापाचं खरं रूप रूप. आणि ह्या सापाने ही बघा ही कोंबडी आता त्या ताईने आणली आहे. ह्या कोंबडीचं चावली बहुतेक ही कोंबडी जी आहे पिल्ल्यांना वाचवण्यासाठी तिने म्हणजे स्वतःचा जीव या सापाशी लढताना दिला.
तर म्हणजे इथे आपण बघू शकतो आईचं प्रेम पिलांवर मुलांवर किती असतं आणि त्या मुलांना वाचवण्यासाठी कोंबडीने देखील आपला स्वतःचा जीव गमावलेला आहे. तर मित्रांनो, साप कोणालाही पकडायचा असेल तर तुम्ही प्रोफेशनल ट्रेनिंग किंवा तुम्हाला अनुभव असेल किंवा सर्प मित्रांबरोबर तुम्ही साप पकडले असतील तरच असे प्रयत्न करा. विनाकारण कुठल्याही प्रकारे साप पकडायला जाऊ नका. आणि साप डायरेक्टली हाताने न पकडता त्याच्यासाठी हे स्टिक स्टिकचा देखील वापर केला जातो आणि हा चिमटा देखील आहे. तर या चिमट्याच्या साहाय्याने आपण हा साप पकडणार आहोत म्हणजे थोडी रिस्क कमी राहते. आणि साप पकडणे हे सर्पमित्राचंच काम आहे, त्याच्यामुळे स्टंटबाजी करणे ही खूप चुकीचं आहे किंवा जीवावर देखील भेटू शकतो. चला तर आपण हा साप पकडूया. जय श्रीराम. ओम स्टॉप. हा जो नाग पाहता आपण हा बहुतेक रात्रीपासून पिंडी खाण्यासाठी आला आणि रात्रीपासूनच या झाला आडत नाही, त्याच्यामुळे त्याला आपण थोडासा या ठिकाणी पाणी देखील देण्याचा प्रयत्न करू. आणि आता तो खूपच आक्रमक झालेलो आणि हमला करू शकतो. ओम नमः शिवाय. बहुतेक पाणी पिल्यानंतर आम्ही थोडासा थंड झाल्यानंतर हा साप आपण आता पकडणार आहोत. अजून त्याला 5 मिनिटं आपण थांबणार आहोत कारण जाळ्यात अडकल्यावर तो साप खूपच रागी रागरमग झालेला असतो स्वतःचा जीव वाचवण्यासाठी. आणि आपण बघू शकता या कोंबडीने स्वतःचा जीव गमावला आहे आपल्या पिल्लांना वाचवण्यासाठी. आणि हे आपली कुठे झाली बाई खान मुंबई. मित्रांनो, साप जेव्हा जाळ्यामध्ये अडकला जातो तेव्हा त्याला डायरेक्टली असं काढता येत नाही, त्याच्यामुळे आपल्याला ब्लेड किंवा कैंचीची आवश्यकता असते आणि त्याच्या त्या ब्लेडच्या साहाय्यानेच आपण हा साप बाहेर काढणार आहोत. आणि साप माझ्याकडे खूप रागाने बघतो आणि कधी पण चावू शकतो हा साप पोझिशन त्याने घेतलेलं आहे. तर त्याला वाचवणं हे आपलं काम आहे आणि लगेच सोडणे देखील. ब्लेड वगैरे आपल्याला वापरायला लागला नाही तसं डायरेक्टली साप आपल्याला मिळाला याच्यात ना. त्याच्यावर पाणी लागलं त्याच्याबद्दल तो जरा स्लिप होत आहे. तर हा साप जो आहे मित्रांनो, आता तुम्ही मागे म्हणजे आता मग थांबा थांबा तुम्हाला घेऊनच येते तिथे फक्त उभे राहा बरोबर. हा साप अंजूर गावात मिळाला आहे विशाल पाटील आणि विशाल तरे आणि पिंके शांताराम तरे यांच्या घरी. त्यांच्या घरची मंडळी आपण बघू शकता. बऱ्याच दिवसापासून इथं साप येतो आणि त्या मुलांना देखील साप येतो त्या कारणाने धोका असू शकतो. आणि त्याचं कारण आहे मुख्य इथं कोंबड्यांचं पालन आहे आणि कोंबड्यांची अंडी किंवा पिल्ली खाण्यासाठी हा नाग किंवा कोणताही साप येतो. तर साप येणे आणि आपल्या घरात लहान मुलं वगैरे असणे तर आणणं ही म्हणजे धोक्याचीच गोष्ट असते. तर त्याच्यामुळे कोंबड्या पाळताना देखील याची काळजी घ्या. आणि नशीब तुम्ही ते जाळ वगैरे लावलं त्याच्यामुळे हा साप तुम्हाला पकडू शकलो आपण. तर लहान मुलांची ती काळजी घेणे देखील तितकीच आवश्यकता असते आणि लहान मुलं बरीचशी आहेत तिथं आपण बघू शकता. तर हा साप लवकरच मी आता सोडणार आहोत. कुठे इथं चालेल का? चालेल. मग इथं त्यांना जर भीती वाटत असेल तर डब्यामध्ये ठेवून आपण मी त्याला लांब सोडणार आहे. तर व्हिडिओ कसा वाटला हे नक्की आम्हाला कमेंट्स करून सांगा आणि आपल्या सर्पमित्र प्रवीण पाटील यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक शेअर कमेंट्स नक्की करा. चला धन्यवाद. जय शिवराय. तर आता आपण बघूया बरणीमध्ये मी हा साप पॅक करतो. हा साप जो आहे चॉकलेटी कलर मध्ये असतो ते त्याने लांब ठेवलं.
चॉकलेट कलर मध्ये साप असतो हा, आणि साप जो आहे हा 3 फूट आहे, म्हणजे जास्त काही मोठा नाही, 3 ते 4 वर्षाचा फक्त साप आहे. आणि अजून इथं साप येत असते, पुढे जर परत एकदा या जाळ्यामध्ये अडकलंच तर नक्कीच येऊ आपण पकडायला, आणि याच्यापेक्षा चांगले जाळे तुम्हाला अजून लावायला लागतील, कारण हा समजा 3-4 वर्षाचा आहे तर त्याचा अजून 2-3 साप असू शकतात आणि मोठा देखील साप असतो. चला तर मग बंद करूया आपण याला, विषय देखील ना अजून. हा साप विषारी असतो, क्लोज करू. या विषारी सापाचे दात देखील आपण बघू शकतो. क्लोज करू. हा या ना, विषारी सापाचे दात बघू शकतो आपण. मित्रांनो, नागाचे दात जे असतात ते छोटे छोटे असतात, मण्यारचे त्याच्यापेक्षा छोटे असतात, पण जेव्हा आपण रसेल्स वायपरचे दात बघतो ते फोल्डिंगचे असतात, वायपर साप बोलतात त्याला, तर ते दात खूप मोठे असतात आणि ते फक्त चावतानाच बाहेर येतात आणि नॉर्मल टाइमला ते आतमध्ये असतात. त्याप्रमाणे मग चिंबोडीचा फांगला असा बघतो, चावताना तो ओपन होतो आणि व्यवस्थित बसताना असे असतो. तर या सापाचे दात छोटे असतात आणि 2 चावल्यानंतर असे डॉट येतात. ठीक आहे, तर हा साप आपण ठेवूया. तर आता आपण बघू शकता हा साप आहे डब्यामध्ये. फणा पण काढित ही लहान मुलं आपण बघतो, यांच्या घरी साप होता, त्यांचे नाव आहे का पटापट? बोल देवश्री. देवश्री बोल. हिचं नाव काय? हिचा. ओहो, तर आता आपण बघू शकता हा साप जो आहे या प्लास्टिकच्या बॉटलमध्ये आहे आणि आता बंद झाल्याबद्दल तो बाहेर नेण्याचा प्रयत्न करतो. कसं वाटलं तुम्हाला, मजा आली का? इथं आतमध्ये पर्लिन जाताना व्यवस्थित बघून जायचं, साप बी बाहेर नाही. हा, डायरेक्ट नाही धावत पळत जायचं, साप बी बसता. चला मग, टाटा करा. तर बघू शकता मित्रांनो, आपण ही जी पडवी आहे याच्यामध्ये ही कोंबडी पिल्ली असतात आणि हीच पिल्ली खाण्यासाठी साप वगैरे येत असतात. तर आपल्या आगरी समाजामध्ये कोंबडी पालन, कुक्कुटपालन हा एक खूप महत्त्वाचा आणि व्यवसाय आहे आणि बरेच लोक कोंबड्यांचं पालन करतात आणि सध्या कोंबडींचा भाव देखील 500 ते 800 पर्यंत आहे कोंबड्यांचा. तर ही बघू शकता आपण बरीचशी कोंबड्यांची पिल्ली आणि कोंबड्या आहेत, तर त्यामुळे त्या पिल्लांना खाण्यासाठी हे साप येत असतात. मित्रांनो, हा बघा मस्त जंगल आहे आणि इथं मी एक सकाळीच अंजूरला एक साप भेटला, हा नाग आहे. तर हा साप इथं आता सोडणार आहे, बघा तुम्ही. ओ ओ हो 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 हो, चलव का आपण बघू शकता हा नाग जाताना ना?